कोल्हापूर जिल्ह्यामधल्या आजरा तालुका घनसाळ तांदळासाठी प्रसिद्ध आहे आणि या तांदळाचा लौकिक केवळ राज्यातच नव्हे तर साता समुद्रापार सुद्धा पोहोचलाय. मात्र या वर्षाच्या अवकाळी पावसानं या भागातल्या तांदळाचं मोठं नुकसान झालंय. पाहुयात या संदर्भातला हा रिपोर्ट. काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसानं आजऱ्यातील भात शेतीला मोठा फटका बसलाय. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात घनसाळ भाताची शेती केली जाते. GI मानांकन प्राप्त हे पीक वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी लोकांचं लक्ष वेधलं. बाजारात घनसाळ भाताची मागणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे याला भावही चांगला मिळतो. मात्र मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे घनसाळ उत्पादकांवर मोठं संकट आलं. घनसाळ हे भात लोकांनी काढले कसं आहे, घनसाळ भात हे उंच असते आणि पावसाच्या आत्ताच्या अवकाळी ज्या पावसामुळे काय नाही ते जमिनीला ढसले, म्हणजे थोडं त्याचे खाली जे पाण्यात पडलं ते कुसूनच गेलं आणि बाद म्हणजे अवस्था वाईट झालेली आहे. जी चार शेतकरी म्हणजे चार माणसं जे काम करू शकत होती त्या ह्या असं भात पडल्यामुळं पीक पडल्यामुळं त्या ठिकाणी 12 माणसं कामाला लावायची वेळ आली आहे आणि ते करून पण जे उत्पन्न त्यांना मिळणार होतं ते उत्पन्न अर्ध झालेलं आहे. 50% त्याची घट झाली तुम्हाला दिसून येते. घनसाळ उत्पादनात जवळपास 50% घट झाल्याचं आजऱ्यातील शेतकरी सांगतायत. त्यामुळे सरकारनं मदत मिळावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. विजय केसरकर, ABP माझा, आजरा, कोल्हापूर. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.